A, A. Ai. Yes. B, B. Badak. K, K. Kanidar. K, K. Kamang. G, G. Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढवणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनवणाऱ्या गोकुळने प्रतिदिनी 20 लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळ दूध संघाचा मुख्य कणा असून दूध उत्पादन वाढीसाठी संघाने विविध योजना सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या 4 महिन्यापासून राज्यातील गाय दूध खरेदी दरामध्ये सतत घसरण सुरू असून गाय दुधाचे खरेदी दर प्रति लिटर 25 रुपयेपर्यंत खाली आले असतानाही गोकुळने दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून गाय दूध खरेदी दर प्रति लिटर 33 रुपये इतका स्थिर ठेवला आहे. शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रति लिटर ₹5 इतके अनुदान जाहीर केले असेल तरी गोकुळकडून सध्या देण्यात येणाऱ्या गाय दूध खरेदी दरामध्ये कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या 2.5 वर्षात राबवलेल्या सभासद हिताच्या विविध योजना प्रभावी कामकाज संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार व सर्व संचालकांचे बहुमोल सहकार्य यामुळेच तसेच दूध उत्पादक दूध संस्था ग्राहक वितरक कर्मचारी यांच्या योगदानाने गोकुळची दिमाखात वाटचाल सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांची पहिली पसंती गोकुळलाच आहे आणि भविष्यातही राहील असे सांगितले. आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.